आयएसओ मध्ये आपला जो पर्टिक्युलर सेन्सर आहे, जो सेन्सर लाईट कॅप्चर करतो, त्या लाईट कॅप्चर करायसाठी त्याची एक पर्टिक्युलर कॅपॅसिटी असते. जसं आपण त्याला म्हणतो ना की आता लाईट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे सेन्सर हा प्रॉपर तुला लाईट दाखवतोय. पण समज इथे लाईट जर कमी असते आणि आपण डोळ्यांनी जर बघायचं घेतलं तर आपले डोळे जास्त ताण घेऊन पाहतात गोष्टींना. त्याच पद्धतीने आयएसओ म्हणजे सेन्सर जो आहे ना, तो सेन्सर आलेल्या लाईटला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो याला म्हणतात आयएसओ. म्हणजे सेन्सिटिव्हिटी ऑफ अ लाईट टू द सेन्सर, त्याला आपण आयएसओ म्हणतो. आता हे आयएसओ जरा रीड कर माझ्यासाठी. हे मला आयएसओ डिनोट्स हाउ सेन्सिटिव्ह द इमेज सेन्सर इज टू द अमाऊंट ऑफ लाईट प्रेझेंट. करेक्ट. पुढे सेकंड पॉइंट पूर्ण पडतो तू? हा पूर्ण पूर्ण पूर्ण. ओके ओके. इच व्हॅल्यू ऑफ रेटिंग रिप्रेझेंट्स अ स्टॉप ऑफ लाईट. ओके. अँड इच इन्क्रिमेंटल आयएसओ नंबर अप ऑर डाऊन रिप्रेझेंट्स अ डबलिंग ऑर हॅव्हिंग ऑफ द सेन्सर सेन्सिटिव्हिटी टू द लाईट. हायर आयएसओ मोर सेन्सिटिव्ह इमेज सेन्सर ग्रेनी पिक्चर. ओके. आयएसओ 800, 1600, 3200. लोअर आयएसओ सेन्सिटिव्ह सेन्सर शार्प पिक्चर. आयएसओ 100, 200, 400. ठीक आहे, समजलं. ASA is a scale created by American Standard Association. ISO, International Organization for Standardization. Okay. अरे जेव्हा आपण फिल्म मध्ये कॅमेरा मध्ये आपली फिल्म कॅप्चर करायचो तर त्या फिल्मवर काय असायचं, त्या फिल्मवर केमिकल कोटिंग असायची. त्याच्यावर अलग अलग तुला फिल्म दाखवली होती, केमिकल कोटिंग असते त्याच्यावर. तर ती जी केमिकल कोटिंग आहे ना, ते पर्टिक्युलर एका सेन्सिटिव्हिटीसाठी ते लोक बनवायचे. म्हणजे आयएसओ 100 ची अलग फिल्म येणार, आयएसओ 400 ची अलग येणार, आयएसओ 800 ची अलग येणार. प्रत्येक वेळेला फिल्मची जी पर्टिक्युलर आयएसओ आहे तो अलग अलग असायचा. त्यामुळे समज मला डे लाईट मध्ये आता या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये क्लिक करायचंय तर मला आयएसओ 100 ची फिल्म लागणार, कारण प्रॉपर डे लाईट आहे आता सध्या. पण समज जर संध्याकाळच्या वेळेला 5 वाजता मला शूट करायचं तर मला आयएसओ 100 नाही चालणार, आयएसओ 400 किंवा आयएसओ 800 ची फिल्म पाहिजे. तर त्यासाठी मला अलग अलग फिल्म घ्यावी लागायची. पण आता याचा फायदा काय झाला आपल्याला, की आपले हे जे पर्टिक्युलर सेन्सर आहेत ना, या एका सेन्सरची एक रेंज असते पर्टिक्युलर, की 100 पासून तर 51,200, 1,02,400 पर्यंत आयएसओ जाऊ शकतो. म्हणजे त्या सेन्सरची जी कॅपॅसिटी आहे ना, कमीत कमी लाईट असताना पण कॅप्चर करायची आणि जास्तीत जास्त लाईट असताना पण कॅप्चर करायचं, त्याची पूर्ण एक रेंज आहे. तर आयएसओ मिनिमम जो स्टार्ट होतो तो स्टार्ट होतो 50 आणि 100 पासून. डिपेंड करतं की फुल फ्रेम कॅमेरा जो असेल तर त्याच्यामध्ये आयएसओ स्टार्ट होतो मिनिमम 100 आणि सेकंड जो असतो मॅक्सिमम आयएसओ, तो डिपेंड करतो सेन्सर कोणता आहे. तर तुझं जे आपले नॉर्मल कॅमेराज आहेत त्याच्यामध्ये सेन्सरची जी रेटिंग जाते ती 100, 200, 400, 800 मल्टिप्लाय होतं 2-2 ने. 100 असेल तर डबल, 4 टाइम, 8 टाइम. जसं 100, 200, 400, 800, 1600, 3200. त्याच्यानंतर 6400, नंतर 12,400, 200 आणि 51,000 असं ते वाढत जातं. तर तेच इथे दिलेलं आहे की जेवढा आयएसओ तेवढा कमी. आयएसओची जी नंबर्स आहेत ना, इतका आयएसओ कमी असेल ना तितकी लाईट कमी येते कॅमेरामध्ये. पण त्याच्याबरोबर तुझी जी इमेज असते ती क्लीन येते. जसं इथे बघ, आयएसओ 100 तुझी इमेज क्लीन ना, आयएसओ वाढवला 200 केलास तर त्याच्यामध्ये तुझी लाईट वाढली कॅमेरामध्ये. म्हणजे जो अवेलेबल लाईटला कॅमेरा जास्त सेन्सिटिव्ह तरीकेने बघतोय तर तुझी लाईट वाढली. पण त्याच्यासोबत जर अजून तू आयएसओ 800 केलंस तर अजून लाईट वाढला. प्रॉब्लेम काय होईल, त्या लाईट बरोबर तुझे जे पर्टिक्युलर इमेज आहे त्याच्यामध्ये जे ग्रेन्स आहेत ना, ते ग्रेन्स चालू झाले यायला. बरोबर. करेक्ट. ते ग्रेन्स जे आहेत त्याच्यामुळे तुझी इमेज जी आहे ती अनयुजेबल बनते. आयएसओ 100 खूप कमी लाइट येते, 200 कमी लाइट येते, ती थोडी वाढणार. 400, 800, 600 पर्यंत वाढत जातं. 25,600 बघितली कसं लाईट पूर्णपणे तुला असे डॉट डॉट भेटले. इमेज कमी आहे, लाईट कमी आहे सिच्युएशन मध्ये, पण तरी कॅमेराने कॅप्चर केले. पण प्रॉब्लेम काय की इमेज मध्ये जे डॉट्स आहेत ते खूप जास्त आहेत आणि त्याच्यामुळे तुझी जी लाईट आहे ती लाईट अनयुजेबल झाली, इमेज अनयुजेबल झाली. सेम आपण जेव्हा लो लाईट असेल तेव्हा आयएसओ वाढवतो आणि डे लाईट मध्ये आयएसओ मिनिमम ठेवायचा. 100 आहे ना आयएसओ मिनिमम. आता सनलाईट मध्ये मला जेव्हा पण कॅप्चर करायचं आहे आयएसओ मला मिनिमम ठेवावं लागेल. तर जर मी आफ्टरनूनला जर कॅप्चर करायचा प्रयत्न करेल तरी मिनिमम असेल. पण संध्याकाळी किंवा नाईटला मला आयएसओ वाढवावं लागणार. करेक्ट. आयएसओ वाढवायचं नाही आपल्याला, त्यासाठी आपण काय करतो, एक्सटर्नल फ्लॅश यूज करतो. म्हणजे आपण सराउंडिंग मध्ये एक्स्ट्रा लाईट फिलअप करतो जेणेकरून माझा आयएसओ तो मी कमी ठेवू शकतो
मला जी शटर स्पीड पाहिजे, जे माझा अपर्चर पाहिजे ते मी ठेवू शकतो, पण आयएसओ मला कमी ठेवायचा आहे म्हणून मी एक्सटर्नल फ्लॅश यूज करणार. तर आयएसओ तेच दिलेले त्यांनी. आयएसओ म्हणजे काय, सेन्सिटिव्हिटीची रेटिंग स्केल. तर आयएसओची सेन्सिटिव्हिटी सेटिंग आपण ती पहिला पाहिली की आयएसओ म्हणजे सेन्सिटिव्हिटी ऑफ लाईट टू द सेन्सर पहिली गोष्ट. सेकंड, त्याचं जेव्हा नंबर कमी असतं त्यावेळेला इमेज क्लीन येणार, नंबर जास्त तर इमेज आपली ब्लर होणार, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रेस येणार चालू होणार, राईट.